याला का नाही असं म्हणजे की अजून पण कुठला सर रोगच आलेला नाही, रोगच आलेला नाही याला, कुठलं काय पाणी साठलेलं नाही, नाग आली नाही, गोगल काय नाही, काय सुद्धा नाही सर, अजूनपर्यंत काही नाही. आता ह्यातल्या जवळजवळ सर आतापर्यंत एक टन माल झालाय, सात ते हा एक गुंठ क्षेत्र आहे हे, नऊ ते दहा गुंठ भरते सर क्षेत्र, दहा गुंठ क्षेत्र आहे, दहा गुंठ क्षेत्र आहे. तोडा चालू यायला किती दिवस लागले? तोडा तर 7 ते 8 तारखेला पहिला तोडा घेतला या महिन्यात मे मध्ये. 15 दिवसात किती टन निघाला माल? एक टन निघाला सर, 15 दिवसात एक टन, एक टन निघालाय. दहा गुंठ्यात पाट पाण्यावर सर. ते जर 1 एकर असतं तर किती टन माल निघाला असता? 4 टन झाला सर. मार्केटची परिस्थिती सर, आपल्याला मागणी जास्त आहे, आपलं फूल मोठं असल्यामुळे आणि फुलाला कलर पण एकदम आपल्या फूड मुळे त्याच्यामुळे वापरल्यामुळे कलर पण सर चांगला आहे, डार्क कलर आलाय साईजच्या, कलर पण डार्क आला आणि मागणी पण आपल्याला इतरांच्या पेक्षा 10-15 रुपये दर जास्त आहे सर. 10 ते 15 रुपये किलोला? किलोला सर. कसं काय बरं? कारण की त्या फुलाची साईज पण चांगली आहे, फिनिशिंग चांगला आहे, कलर चांगला आहे, वजन चांगला आहे, फूल टिकाऊदार आहे सर. सगळ्यात महत्वाचं टिकाऊदार म्हणजे काय? एक 3 ते 4 दिवस हे फूल तोडलं का नाही सर, हाय सर राहते 3 ते 4 दिवस. आता सकट या परिस्थितीला, या एवढ्या टेम्परेचरला, होय सर, हा या टेम्परेचरला 3 ते 4 दिवस काय होत नाही बर, आणि थोडं थोडं पाणी मारलं तर 1-5 दिवस तर मग काय बघायचं कामच नाही सर. बर, कारण की आम्ही जेव्हा मार्केटला गेलो तर ती आमच्याकडनं घेणार आहेत, ते आम्हाला सांगतात तुमची फुलं चांगली आहेत आणि मला फोन करतात आज येणार आहे का मार्केटला म्हणून. म्हणजे तुम्ही अजून माल काढायच्या अगोदर चालूच आहे, तिघा चौकाशी घातलं तर त्यांचा फोन आहेच. ऍडव्हान्स बुकिंग चालूच आहे सर. याला फुलाला म्हणजे काहीच होत नाही सर, याला 3 ते 4 दिवस काय होत नाही. तुम्ही इथे घरी ठेवून बघितलं का? हा आम्ही ट्रायल घेतली, घेतलं ट्रायल घेतलं. कशी ट्रायल घेतली जरा तुम्ही? आम्ही काय केलं, एक 4-5 फुलं अशी ठेवून बघितली तर 2 ते 3 दिवस आहेत अशी फुलं राहतात, टवटवी ताजी राहतात, अशी रपत वगैरे अशी काही नाही. जर हेच जर केमिकलचा वापर केला असता तर काय झालं? खराब झाले ते, कोळसली असती फुलं. जर केमिकल वापरलं असतं तर काय झालं असतं? केमिकल गेला असतं किंवा त्याच्यावर परिणाम झाला असतो. आणि एवढं सर उत्पन्न निघालं नसतं एवढ्या एवढ्या कमी दिवसात, एवढ्या कमी दिवसात कमी क्षेत्रात, कमी दिवसात कमी क्षेत्रामध्ये का नाही, या 15 दिवसात 1 टन माल निघाला नसता सर, है का नाही? अजून एक आम्हाला वाटतं 1.5 ते 2 टन सर माल आरामात निघेल. आता 6 ते 7 तोडे झालेत. रोजचा 70 किलो माल फिक्स आहे. कसं आहे सर, ह्या 7 सर आहेत, आज 4 घ्यायच्या आणि उद्या त्या राहिलेल्या 3 घ्यायच्या, असं असं कंटिन्यू चालू आहे, रोज चालू आहे. आता तुम्ही बघू शकता सर, ह्या कालच तोडलेले सर आहेत, कालच तोडले सर, बर्ड आपण काल तोडलेले आहेत. किती? आज सकाळी सकाळी तोडलेला आहे, पलीकडले त्या आज सकाळी तोडल्यात आणि ह्या 2 आहेत त्या काल तोडल्यात. काय ही पण सर बघा, या काल तोडल्यात, या काल तोडल्या सर, आज तर दुसरं फुल लगेच तयार झालं, तयार झालं. म्हणजे 1 दिवस आड आपल्याला फुल तयार व्हायला, टेम्परेचरला टेम्परेचरला होय. सर याची उंची 2.5-3 फुटाच्या आसपास आहे सर. किती दिवसात? 2 महिन्यात. 2 महिन्यात 2.5 ते 3 फूट आहे. आता सरीतला अंतर किती आपलं असं? सरीतला अंतर सर 4 फूट आहे. 4 फूट आहे का नाही? आता जर बघायला गेलो पाठीमाग हे पूर्ण असं पॅक झाले बघा, है का नाही? आता फक्त पायवाटच राहिलेले. पायवाट अजून प्लॉट किती दिवस चालेल सर? अजून 1.5 महिना आरामात चालेल, है का नाही? होय 1.5 महिना. तर पाण्याला काळुकी सर बघा, काळुकी आहे, है का नाही? काळुकी आहे. स्टंप बघा सर, स्टंप जर बाहेर गेलो, खाली पासून जर बाहेर गेलो, चारचे झाड आहेत, स्टंप बघा सर. तर ह्याला फुटव्याची संख्या वगैरे भरपूर आहे. फुटव्याची संख्या 20 ते 25 आहे सर एका झाडाला. फुटव्याची संख्या किती? 20 ते 25. 25 आहे एका ह्याला. हा बर, सर ह्याची संख्या पण चांगली वाढली फुलांची, परत पाण्याला पण काळुकी वाढली, फुलाची साईज वाढली, फुलाला फिनिशिंग सर आले, फुल बघा कसं झाले सर. आता हे जर पूर्ण फुलले सर, पूर्ण उमलते फुल, 20 ते 22 ग्रॅम सर एक फुल भरते. किती? 20 ते 22 ग्रॅम. आता जर टेम्परेचर बघायला गेलो तर सध्याचं टेम्परेचर किती आहे? किती आहे टेम्परेचर? साधारण 40च्या वर असेल, है का नाही? 40च्या वर. ह्या टेम्परेचरला फुल शेती म्हणली की पूर्ण फुल आकसते आणि करपून जाते. बरोबर, खरंय खोटाय? बरोबर आहे.
म्हणजे उन्हाळ्यात शक्यतो पॉलीहाऊस मधली फुल शेती सक्सेस होती. खरं खोट आहे हे तर आपलं पूर्ण ओपन लाय आणि पूर्ण चारी बाजून ऊस आहे. तरी सुद्धा जर बघायला गेलो तर कुठल्या बुरीचा प्रादुर्भाव नाही, कुठे आळीचा नाही, नागाळी नाही, तर एवढं चांगलं एवढं आले आहे की नाही फुल शेती. मातीमध्ये सर पूर्ण अशी भुसभुशीत झाल्या कृषी अमृतमुळे. पहिलं कसं रासायनिकमुळे असं कठीणपणा जास्त होता मातीला, पण आता सुटसुटीतपणा झालाय, एकदम पसरट अशी सॉफ्ट म्हणजे एकदम अशी अशी गुळगुळीत टाईप मध्ये माती झाली, भुसभुशीतपणा आला. केमिकल मध्ये कसं होतंय हानिकारक आहे ना केमिकल, आणि आपल्याला माहित असून सुद्धा आपण वापरत होतो. होय आता नाही वापरत. आता जर तुम्हाला सांगितलं कोणी फुकट तुम्हाला रासायनिक केमिकलची खत देतो नाही, आता आम्ही वापरणार का बरं. आता ते परिणाम कळाल ना, त्याचा कळायला लागलाय. कळायला म्हणजे जमिनीला पण हानिकारक आहे, आपल्याला पण हानिकारक आहे. म्हणजे उत्पादन जे देणार आहे तसं उत्पादन सुद्धा आपल्याला शुद्ध आणि चांगलं मिळेल आणि भरपूर स्वरूपात यायला लागले. आता मार्केटला गेल्यानंतर तुम्हीच म्हणताय की नाही व्यापारी वाट बघत बसते तुम्हाला, असं अगोदर कधी होत होतं का? नव्हतं होत अगोदर. आता अगोदरची परिस्थिती अशी आहे की व्यापाऱ्याच्या मागे लागायला लागते, माल घ्या कुठे आहे, आणि आता आता माग मागून घे व्यापारी तुमच्या मागे लागणार. सगळ्यांनी एकदा वापरून वैदिकचा एकदा अनुभव घ्यावा, सगळ्यांनी एकदा वापरून म्हणजे बघावं की बाबा काय आहे. आम्ही सांगतो म्हणून नाही, त्यांनी स्वतःहून वापरून अनुभव घेतला पाहिजे. कमीत कमी खर्चात आज जर समजा रासायनिक खत जर बघितली तर आज 1500 ते 2000 रुपयाला 50 किलो जी एक बॅग मिळते. बरोबर आहे. तीच बॅग आपल्याकडे 550 रुपयाला. मग इतका फरक आहे त्यात, म्हणजे साधारण 1/4 रक्कमच फक्त लागते. 75% रक्कम आपली वाचते, ही महत्वाची उत्पादनात वाढ झाली. कमी पैशात सर जास्त फायदा आहे वैदिकचा, खर्च कमी आणि प्रॉफिट जास्त आहे. बरेच शेतकरी म्हणतात की एससीटी वैदिकचे उत्पादन महागडे आहेत. नाही महाग नाही सर, कमी एकदम पूर्ण कमी पैशात आहे. तुम्ही आता लागवडीचं पोतं घेणार 1700-1800 रुपयाला, हेच जर आपलं कृषी अमृतचं 500-550 रुपयाला सर पोत आहे आपलं. मग किती हा फरक पण भरपूर आहे. रिझल्ट चांगला आहे, फुटवा चांगला आहे, काळुकी पानाला टिकून राहिलं सर. पानाचे पान बघा, तुम्ही त्यातलं एकच पीस घेतलाय तर तुमचं पूर्ण हात झाकावून गेला आहे का नाही. असं जर प्रत्येक शेतकऱ्यांनी जर हे झाली तर करायला पाहिजे सर, करायला पाहिजे, वापरायला पाहिजे वैदिकचं, एससीटीचं वापरून अनुभव घ्यायला पाहिजे. नमस्ते. हां नमस्कार. नान पत्ता सांगा सर. अजय बंडू चव्हाण, राहणार तहसंदे, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. आपली जी झेंडावाजी भराडे, झेंडावाजी भराडे कोणती? येलो एक्सप्रेस. हा, लागून करून किती दिवस झाले आता? सध्या लागून करून सर एक 2 महिने झाले. 2 महिने झाले. 2 महिने. आता ह्याची जर उंची बघायला गेलो तर उंची किती व्हायची सर? याची उंची 2.5-3 फुटाच्या आसपास आहे सर. किती दिवसात? 2 महिन्यात. 2 महिन्यात 2.5-3 फूट आहे. आता सरीतलं अंतर किती आहे आपलं? असं सरीतलं अंतर सर 4 फूट. 4 फूट आहे. आता जर बघायला गेलो पाठीमाग हे पूर्ण असं पॅक झाले बघा, है की नाही. आता फक्त पायवाटच राहिलेले. अजून प्लॉट किती दिवस चालेल सर? अजून एक 1.5 महिना आरामात चालेल. है की नाही. होय 1.5 महिना. तर हे जर पूर्ण आता आपल्या हातून जाता येईल का परत? जर बघायला ह्याचा विस्तार जर बघायला गेलो हळूहळू मिळत यायला लागेल. है की नाही. आणि आपण पाट पाण्यावर केलेला प्लॉट आहे. पाट पाण्यावर आहे सर. त्यात जर पाट पाणी म्हणतोय आपण आणि आजूबाजून आपल्या सगळ्या पूर्ण ऊस शेती आहे. चारी बाजून सगळा ऊस आहे. है की नाही. जर चारी बाजून ज्याला ऊस असेल त्याला आर्द्रता वाढते आणि ह्युमिडिटी वाढते. है की नाही. त्यामुळे रोगाला प्रादुर्भाव जास्त बळी पडते. ती आपल्यात जर बघायला गेलो तर कुठल्याच पानावर डाग नाही किंवा कुठल्याच फुलावर कुठलाही रोग नाही. पानाला काळुकी सर बघा, काळुकी आहे. है की नाही. काळुकी आहे. स्टंप बघा सर. स्टंप जर बघायला गेलो खाली पासून जर बघायला गेलो झाडचं झाड आहे. स्टंप बघा सर. तर ह्याला फुटव्याची संख्या वगैरे भरपूर आहे. फुटव्याची संख्या 20 ते 25 आहे सर. एका झाडाला फुटव्या संख्या किती? 20 ते 25. 25 आहे एका याला. बर सर, ह्यासाठी स्पेशल असं काय वापरले सर? एवढा कसं काय विस्तार झाला ह्याचा? स्पेशल असं काय नाही सर, आपलं वैदिकचं सगळं वापरलं पहिल्यापासून. लागणीपासून. लागणीपासून तेव्हा झाड लावल्यापासून त्याला कृषी अमृत आपलं टोकणले सर. आम्ही टाकलेलं नाही. टोकणून वगैरे आलोनी वगैरे करून. बर.
कधीपासून वापरले? लागणीपासून वापरले? सुरुवातीपासून सर, जेव्हा रोप लावल्यापासून आळूणी वगैरे सगळं आपलं वैदिकच सगळं. बरं, काय काय वापरलं आणि कसं कसं वापरलं जर सांगायचं? आता याला कृषीअमृत सर पहिल्यांदा आम्ही हे केलं, पहिल्यांदा आळूणी केली सर याची, कृषीअमृत नंतर एक 8 दिवस झाल्यानंतर त्याला टोकून घेतलं. बर, रोपाच्या साईडने? रोपाच्या साईडने चार चार बोट दोन्ही बाजूने घातलेलं आहे. टोकून घेतलं? टोकून घेतलं सर. आणि नंतर? नंतर मग त्याला फवारणी वगैरे घेतली आपली, लिपची वगैरे, लिपची घेतली नंतर मग झाड मोठी झाल्यानंतर मग बोलत आता फ्लावर आणि फ्रूट मिक्स करून वॉटर त्याची, आणि एकदा फ्लावर घेतलं आणि एकदा साईज घेतलं. बर, साईज चार्जर आणि फ्लावर चार्जर स्प्रे घेतल्यानंतर काय बदल जाणवला होता मला सर? ह्याची संख्या पण चांगली वाढली फुलांची, परत पानाला पण काळुकी वाढली, फुलाची साईज वाढली, फुलाला फिनिशिंग सर आले. फुल बघा कसं झाले सर, आता हे जर पूर्ण फुलले सर, पूर्ण उमलते फुल, 20 ते 22 ग्रॅम सर एक फुल भरते. किती? 20 ते 22 ग्रॅम. जर आता जर टेम्परेचर बघायला गेलो तर सध्याचं टेम्परेचर किती आहे? किती आहे टेम्परेचर? साधारण 40 च्या वर असेल, आहे का नाही? 40 च्या वर. ह्या टेम्परेचरला फुल शेती म्हणले की पूर्ण फुल आकसते आणि करपून जाते. बरोबर, खरंय खोटाय? बरोबर आहे. म्हणजे उन्हाळ्यात शक्यतो पॉलीहाऊस मधली फुल शेती सक्सेस होती. खरं खोटाय? बरोबर आहे. हे तर आपलं पूर्ण ओपन लाय आणि पूर्ण चारी बाजून ऊस आहे, तरी सुद्धा जर बघायला गेलं तर कुठल्या बुरीचा प्रादुर्भाव नाही, कुठे आळीचा नाही, नागाळी नाही, तर एवढं चांगलं एवढं आले आहे की नाही फुल शेती. तर तुम्हाला रहस्य काय वाटते सर? सगळं रहस्य सर वैदिकचं ऑर्गेनिकचं सगळं सर आहे, कारण की ह्याला का नाही असं म्हणजे अजून पण कुठला सर रोगच आलेला नाही, रोगच आलेला नाही याला, कुठलं काय पानं चाटलेलं नाही, नागाळी नाही, गोगल काय नाही, काय सुद्धा नाही सर अजूनपर्यंत, काय नाही. आता ह्यातल्या जवळजवळ सर आतापर्यंत 1 टन माल झालाय. 7 ते हा 1 गुंठ क्षेत्र आहे हे, 9 ते 10 गुंठ भरते सर क्षेत्र. 10 गुंठ क्षेत्र आहे? 10 गुंठ क्षेत्र आहे. तोडा चालू व्हायला किती दिवस लागले? तोडा तर 7 ते 8 तारखेला पहिला तोडा घेतला या महिन्यात मे मध्ये. 15 दिवसात किती टन निघाला माल? 1 टन निघाला सर. 15 दिवसात 1 टन? 1 टन निघालाय. 10 गुंठ्यात? 10 गुंठ्यात 5 पाण्यावर सर. ते जर 1 एकर असतं तर किती टन माल निघाला असता? 4 टन झाला असता. ही जर फुल शेतीला जर एवढं अवरेज येत असेल तर तरकारी जर भाजीपाला जर बघायला गेलो तर त्याचा अवरेज किती येईल आहे ना? फुल आता तुम्ही म्हणता ही फुल 20 ते 22 ग्रॅमची एक फुल आहे सर, 20 ते 22 ग्रॅम आहे की नाही? तर आता आपण ही फुल मार्केटला घेऊन जातोय, तिथली परिस्थिती काय जरा सांगायचं? मार्केटची परिस्थिती सर आपल्याला मागणी जास्त आहे, आपलं फुल मोठं असल्यामुळे आणि फुलाला कलर पण एकदम आपल्या फ्रूटमुळे त्याच्यामुळे वापरल्यामुळे कलर पण सर चांगला आहे, डार्क कलर आलाय. बरं, साईजच्या कलर पण डार्क आलाय आणि मागणी पण आपल्याला इतरांच्या पेक्षा 10-15 रुपये दर जास्त आहे सर. 10 ते 15 रुपये किलोला? किलोला सर. कसं काय बरं? कारण की त्या फुलाची साईज पण चांगली आहे, फिनिशिंग चांगला आहे, कलर चांगला आहे, वजन चांगलं आहे, फुल टिकाऊदार आहे सर. सगळ्यात महत्वाचं टिकाऊदार म्हणजे काय? 1-4 दिवस हे फुल तोडलं का नाही सर? हाय सर, राहते 3-4 दिवस आता सकट या परिस्थितीला, या एवढ्या टेम्परेचरला. होय सर, हा या टेम्परेचरला 3-4 दिवस काय होत नाही. बर, आणि थोडं थोडं पाणी मारलं तर 1-5 दिवस तर मग काय बघायचं कामच नाही सर. बर, तुम्हाला कारण की आम्ही जेव्हा मार्केटला गेलो तर ती आमच्याकडनं घेणार आहेत, ते आम्हाला सांगतात तुमची फुलं चांगली आहेत आणि मला फोन करतात आज येणार आहे का मार्केटला म्हणून. म्हणजे तुम्ही अजून माल काढायच्या अगोदर चालूच आहे? तिघा चौकाशी घातलं तर त्यांचा फोन आहेच. ऍडव्हान्स बुकिंग चालूच आहे सर. फुलाला म्हणजे काहीच होत नाही सर, 3-4 दिवस काय होत नाही. तुम्ही घरी ठेवून बघितलं का? आम्ही ट्रायल घेतलं. कशी ट्रायल घेतली जरा तुम्ही? आम्ही काय केलं, 4-5 फुलं अशी ठेवून बघितली तर 2 ते 3 दिवस आहे तशी फुलं राहतात, टवटवी ताजी राहतात. बरं, अशी रपत वगैरे अशी काही नाही. जर हेच जर केमिकलचा वापर केला असता तर काय झालं? खराब झाली ती, कोळसली असती फुलं, आहे का नाही? ह्या टेम्परेचरला 40 ते 42 टेम्परेचर आहे जर बघायला गेलं तर, हाय टेम्परेचरला आता आपल्या पूर्ण ह्याच्यात आता घाम यायला लागला, आहे का नाही? त्या म्हणजे ह्युमिडिटी एवढी आहे, ह्या फुल बरं फुल पूर्ण फ्रेश आहे. फ्रेश आहे, हे कसं काय शक्य झालं एवढं असं? ऑर्गेनिक चमत्कार, आहे का नाही? जर केमिकल वापरलं असतं तर काय झालं असतं? केमिकल गेला असतं किंवा त्याच्यावर परिणाम झाला असतो. आणि एवढं सर उत्पन्न निघालं नसतं एवढ्या एवढ्या कमी दिवसात, एवढ्या कमी दिवसात कमी क्षेत्रात, कमी दिवसात कमी क्षेत्रामध्ये का नाही, या 15 दिवसात 1 टन माल निघाला नसता सर, आहे का नाही? नाही. अजून एक आम्हाला वाटतं 1-2 टन सर माल आरामात निघेल. आता 6 ते 7 तोडे झालेत. रोज 70-60 किलो माल फिक्स आहे. कसं आहे सर, ह्या 7 सर आहेत, आज 4 घ्यायच्या आणि उद्या त्या राहिलेल्या 3 घ्यायचे, असं कंटिन्यू चालू आहे, रोज चालू आहे. बरं, आता तुम्ही बघू शकता सर, ह्या कालच तोडलेले सर आहेत. कालच तोडले सर, बर्ड आपण काल तोडलेले आहेत. काय तोडले?
किती आज सकाळी सकाळी तोडलेला त्या पलीकडले त्या आज सकाळी तोडल्यात आणि ह्या दोन आहेत त्या काल तोडल्यात काय ही पण सर बघा या काल तोडल्यात काल तोडल्या सर आज तर दुसरं फुल लगेच तयार झालं म्हणजे एक दिवस आड आपल्याला फुल तयार व्हायला टेम्परेचरला टेम्परेचरला आता तुम्ही मला म्हणाला की मातीमध्ये पण बदल झाला आपल्या काय बदल झाला मातीमध्ये सर पूर्ण अशी भुसभुशीत झाल्या कृषी अमृतमुळे बर पहिलं कसं रासायनिकमुळे असं कठीणपणा जास्त होता मातीला पण आता सुटसुटीतपणा झालाय एकदम पसरट अशी सॉफ्ट म्हणजे एकदम अशी अशी गुळगुळीत टाईप मध्ये माती झाली भुसभुशीतपणा आला भुसभुशीतपणा आला आता तुम्ही किती वर्षाला शेती करताय तुम्ही तरी एक 25 वर्ष तरी झालं शेती करताय आता अगोदर तुमची केमिकल प्रॅक्टिस खरं कोण केमिकल शेती करताय त्यातला आणि ह्यातला बदल काय जाणवतोय आपल्याला नाही बराच फरक आहे केमिकल मध्ये कसं होतंय हानिकारक आहे ना केमिकल आणि आपल्याला माहित असून सुद्धा आपण वापरत होतो होय आता नाही वापरत आता जर तुम्हाला सांगितलं कोणी फुकट तुम्हाला रासायनिक केमिकलची खत देतो नाही आता मी वापरणार का बरं आता ते परिणाम कळाल ना त्याचा कळायला लागलाय कळायला लागलाय म्हणजे जमिनीला पण हानिकारक आहे आणि आपल्याला पण हानिकारक आहे म्हणजे उत्पादन जे देणार आहे ते उत्पादन सुद्धा आपल्याला शुद्ध आणि चांगलं मिळालं आणि भरपूर स्वरूपात यायला लागलं आता मार्केटला गेल्यानंतर तुम्हीच म्हणताय की नाही व्यापारी वाट बघत बसतात असं अगोदर कधी होत होतं का नव्हतं होत अगोदर आता अगोदरची परिस्थिती अशी आहे की व्यापाऱ्याच्या मागे लागायला लागते माल घ्या कुठे आहे आणि आता मागून घे व्यापारी तुमच्या मागे लागायला लागला हा जो बदल जर प्रत्येक शेतकऱ्यांच्या घरात जर घडायला लागला बाबतीत जर घडायला लागला क्रांतीच होणार खरंय खोट आहे ही क्रांती झाल्याशिवाय राहील का मग होणार आणि ही एकट्यानं केली तर क्रांती होईल का सगळ्यांनी जर सगळ्यांनी मिळून जर केली तर 100% ही केलं पाहिजे सगळ्यांनी एकदा वापरून वैदिकचा एकदा अनुभव घ्यावा सगळ्यांनी एकदा वापरून म्हणजे बघावं की बाबा काय आहे आम्ही सांगतो म्हणून नाही त्यांनी स्वतःहून वापरून अनुभव घेतला पाहिजे आम्हाला पण शिवाजी जवान सर आहे त्यांचं मार्गदर्शन त्यांचं व्हिडिओ बघितलं आम्ही युट्यूबला आणि त्यांनी सांगितलं एकदा वापरून बघा मग पहिल्यापासून यांची ट्रीटमेंट आहे हिने आतापर्यंत 10 ते 12 वेळा येऊन गेला दोन महिन्यात हा फोन केला की जरी असं किती जरी काम असलं तर आज नाही तर उद्या नाही तर आज या 2 दिवसात मी येऊन जातो पण 100% यांचं मार्गदर्शन हिने सांगितलं वेळोवेळी लक्ष ठेवलं फोटो मागून घेतलं तर असं नाही असं करूया यांचं मार्गदर्शन लागून मग असं करून हे आतापर्यंत सगळं सक्सेस झालंय सर नमस्ते तुमचं नाव पत्ता सांग नाव शिवाजी भीमराव चव्हाण शॉपीचं नाव सायानी दयागिरो कॉन्टॅक्ट नंबर 87 58 50 25 जर समजा आपण ह्या आपल्या झेंडूच्या प्लॉटसाठी एसटी वैदिकच्या उत्पादनाचा वापरच केला नसता तर काय परिस्थिती झाली वापर केला नसता सर एवढा फुटवा आला नसता सगळ्यात महत्वाचा एवढी उंची पण एवढ्या कमी दिवसात वाढली नसती आणि उत्पन्न पण एवढं निघालं नसतं कमी प्रमाणात सगळं तुमचा जो कॉन्फिडन्स आहे आता की नाही आता युवा पिढी जर बघायला गेलं तर युवा पिढी शेतीमध्ये कमी प्रमाणात नाही जर आता जर तुम्ही बघाल तर तुमचा जो उत्साह बघायला गेला तर अगदी लाजवण्यासारखं आहे युवा पिढीला शॉप बघ यांचे आणि दुकान बघत सर माझं कोडोली दुकान आहे बरं नाश्ता सेंटर वगैरे केकचं दुकान आहे मग इथे सकाळी 2 तास द्यायचं हे असतात सोबतला आम्ही सगळी जण मिळून सगळं करायचं 9 वाजेपर्यंत मग 10 वाजता दुकानात जायचं नाश्ता सेंटर वगैरे सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत चालू तुम्ही अगदी साईड बिझनेस करून सुद्धा एवढी चांगली शेती करू शकताय जी काही शेतकरी आहेत 100% ह्यात योगदान देऊन सुद्धा त्यांना जी जमत नाही उत्पन्न निघणार सर 100% लक्ष दिलं का नाही जास्त उत्पन्न निघणार जे आता जे बघायला गेलो आपण केमिकलवाले 100% ह्यातच असतात शेतात असतात तरी त्यांना जमत नाही एवढं तुम्ही चांगलं तुम्ही हे केलं लक्ष असते सर सारखं अण्णांचं यांचं सारखं येऊन बघायचं बागत काय झालं काय नाही खर्चाच्या बाबतीतला अनुभव काय वाटतो तुम्हाला खर्चाच्या बाबतीतला काय अनुभव कमीत कमी खर्चात कमी खर्चात सर आज जर समजा रासायनिक खतं जर बघितली तर आज 1500 ते 2000 रुपयाला 50 किलो जी एक बॅग मिळते बरोबर आहे तीच बॅग आपल्याकडे 550 रुपयाला मग इतका फरक आहे त्यात म्हणजे साधारण 1/4 रक्कमच फक्त लागते 75% रक्कम आपली वाचते ही महत्वाची उत्पादनात वाढ झाली कमी पैशात सर जास्त फायदा आहे वैदिकचा खर्च कमी आणि प्रॉफिट जास्त आहे बरेच शेतकरी म्हणतात की एसटी वैदिकचे उत्पादन महागडे आहेत नाही महाग नाही सर कमी एकदम पूर्ण कमी पैशात आहे तुम्ही आता लागवडीचं पोतं घेणार 1700-1800 रुपयाला हेच जर आपलं कृषी अमृतचं 500-550 रुपयाला सर पोत आहे आपलं मग किती हा फरक पण भरपूर आहे रिझल्ट चांगला आहे फुटवा चांगला आहे काळुकी पानाला टिगून राहिलं सर पानाचे पान तुम्ही त्यातलं एकच पीस घेतलाय तर तुमचं पूर्ण हात झाकावून गेला आहे का नाही असं जर प्रत्येक शेतकऱ्यांनी जर हे झाली तर करायला पाहिजे सर करायला पाहिजे वापरायला पाहिजे वैदिकचं एसटीचं वापरून अनुभव घ्यायला पाहिजे आमचं पाट पाण्यावर आहे आणि ठिबक मध्ये असलं तर सर आणि अजून उत्पन्न वाढणार बरं आपल्या भागात जे काही शेतकरी त्यांना तुम्ही काय संदेश द्याल काय सांगाल तुम्ही त्यांना
आम्ही त्यांनी सांगून इच्छितो की त्यांनी वैदिकचं आपलं वापरावं, रिझल्ट चांगला आहे, कमी पैशात आहे, उत्पन्न जास्त आहे. हे आम्ही क्वालिटी चांगली आहे, क्वालिटी चांगली आहे, किपिंग क्वालिटी चांगली आहे, म्हणजे उत्पादन पण येते भरपूर, तुम्हाला पण हाऊस येते काम करायला. जरी क्षेत्र कमी झालं असलं तरी सुद्धा काम करायला हाऊस येते, म्हणजे कारण उत्पादन यायला लागले त्या पट्टीत. उत्पादन चांगलं येते. ठीक आहे, ओके, थँक्यू, बेस्ट ऑफ लक सर.